रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आता जी काही नैसर्गिक शेती आपले मोदी साहेबांनी सांगितलं की नैसर्गिक शेती आपल्या त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि जे काय शाश्वत शेती हे जे काय म्हणतो आपण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे ती कितपत योग्य नाही योग्य हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आणि ती कशी सुरुवात करायची ते सुद्धा सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण काय बघणार आहेत की बाबा जसं तुम्ही टायटल वळून त्याच्यावरून लक्षात आलं असून की बाबा त्या थमनेलं ओळखून ह्याच्यावरून लक्षात आलं असून की जसं श्रीलंकेमध्ये झालेलं आहे तसं आपल्या भारताची परिस्थिती होईल का तर मित्रांनो जर ह्या पद्धतीने जर असं जर हे केलं आपण तर शंभर टक्क्या तसं होईल तर आपल्या चॅनल कोणी नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन आहे ते बेलायकन दाबा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करा बघा कारण माहिती आहे का प्रत्येक शेतकरी बांधव स्वावलंबी कसं बनन हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत बघा माहिती आहे का शेवटपर्यंत बघितल्याशिवाय पूर्ण माहिती समजत नाही कसं आहे थोडंच माहिती थोडीच व्हिडिओ बघित थोडाच म्हणजे जे काय आपलं तुम्हाला ह्याची माहिती सांगितलेली त्याच्यातून थोडीशी जर माहिती ह्याच्यातून ऐकली बघितली तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे माहिती म्हणजे थोडीशी जर ऐकली तर आपल्याला ही अपूर्ण माहिती होती मग संपूर्ण जर व्हिडिओ बघितला का मग आपल्याला बी ध्यानात येतं की बाबा खरं चांगली माहिती कशी आणि चांगली जर माहिती नसली का तुम्ही सरळ सरळ सांगत जा बघा आणि साहेबी हे तुमचं चुकलं आहे हे भी नहीं नहीं? चुक ते म्हणजे मला बी लक्षात येईन नाही का नाही की आपलं काय चुकत आहे काय नाही नाहीत काय मी लई शहाण आहे का मग तुम्हाला सांगायला पण मला एक सांगायचं की बाबा आता बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणा कोणी कोणी म्हणतं की बाबा नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती शाश्वत शेती केल्यामुळं जैविक शेती केल्यामुळं जसं श्रीलंकेमध्ये परिस्थिती झाली की एक लिटर पेट्रोलसाठी असं पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर आपल्या रांगा पाहायला भेटला म्हणजे आपण मोबाईलमध्ये बघितल्या पेपरमध्ये बघितल्या कुठं व्हॉट्सअपला बघितलं फेसबुकला बघितलं यूट्यूबला बघितलं हे कशामुळे माहिती आहे का मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सविस्तर की नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करायची सेंद्रिय शेती कशी करायची कारण माहिती आहे का आता सोपं उदाहरण सांगतो आता जर समजा आपण पहिलीचे विद्यार्थी आणि डायरेक्ट जर दहावीला बसलं तर जमन का बरं डायरेक्टला दहावीचं जाऊ द्या पाचवीला बसलं जमन का नाही बसणार पहिली दुसरी तिसरी चौथी आणि नंतर पाचवी टुनकून उडायचं खुर्ची बसायचं तसं कसं जमन तसं नसतंय त्याला पायरी घ्यावा लागते जशा जशा मोठा अधिकारी व्हायचा असलो त्याला डिग्री आहे ते घेऊन तसं पास होऊन तिथपर्यंत आपल्याला जावं लागतंय मित्रांनो जर आपल्याला जर सुरुवातीपासूनच नैसर्गिक शेती केली तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की ती याची परिस्थिती होईल कोणी बघितलं असं मागच्या व्हिडिओ तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते, ते सविस्तर बघा तर ह्या ह्याच्यामध्ये सगळीमध्ये कशामुळे हाल झाली तर तुम्हाला सा, थोडक्यात सांगतो एकतर त्या जमिनीला त्यांच्या रासायनिक खताची सवय लागलेली जशी आपल्या शेतीला लागलेली तशी त्याला ते नैसर्ग रासायनिक शेतीची सवय लागल्यामुळे त्या शेतीला पूर्वपदावा म्हणजे पहिल्या जशी त्यांची नैसर्गिक शेती होती सुरुवातीची जेव्हा रासायनिक खतं हे ते आले नाही तेव्हापासून त्या टायमाला तर तसे पद्धतीने आणायचं म्हणल्यावर जसं जसं आता थोडक्यात सांगतो तुम्हाला पहिली आपली जी काय जमीन आहे का आहो जशी जशी उतरली तशी तशी तिला चार्जिंग करावं लागेल का नाही मग हेच लक्षात यायला पाहिजे मग त्यांच्या ते लक्षात आलं नाही किंवा एखादे षडयंत्र बी असू शकतंय असं माझं एक मत आहे मग तसे जर परिस्थिती जर आपल्या भारतात जर सुरुवातीलाच नैसर्गिक शेती केली एखादं मॉडल जर बघितलं आपण आपण म्हणतो किंवा मॉडल लय भारी हे ते पण त्याच्यावरचा खर्च किती त्याच्यात मजूर किती लाभायले अहो तेवढे मजूर हे लागले लागले हे झाले त्याचा विचार जर केला तर मग रासायनिक खातापेक्षा बी महाग पडेल ती मग हे सुद्धा चुकत आहे आणि पुन्हा एक त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो जसं आता बैल बर, बरेचसे शेतकरी बांधव काय मग आम्ही सेंद्रिय शेती करतो नैसर्गिक शेती जैविक शेती करतो जे काय कोणते असेल त्या पद्धतीने शेती करतो आणि म्हणलं बाबा काय काय वापरतात तुम्ही आम्ही फा फ्या कंपनीचं औषध वापरतो खतं वापरतात ती सेंद्रिय शेती होत नाही ती नैसर्गिक शेती होत नाही त्याला घरीच निविष्टा तयार करायच्या आणि त्याच शेतीला वापरायच्या जी बाद बाहेरचं कोणतं विकत आणायची गरज पडत नाही स... ते त्याला नैसर्गिक शेती नाही त्याला सेंद्रिय शेती म्हणायचं नाहीतर उठलं की जायचो की आणायची बॅग आवती बॅग जर विचार केला तुम्ही पाच पाच किलोची बॅग जर घेतली तर ती आपल्याला किती लांब जाती पाचशे सहाशे जा रुपये म्हणजे शंभर रुपये किलो खत ती ती था जीवान। था जीवान। ती 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 ते आणि ते जर तेवढंच दिलं आपण काय म्हणतो किती बॅग विकत आणली त्याच्यात जीवाणू हे ते मला सांगा तुम्ही आपल्याला जर एखाद्या पोत्यात कोंडण वरून शीलबन पॅक केलं तर आपलं जीवन राहील का हो आपण एवढे मोठे धडधाकट माणूस त्याच्यात पोत्यात जीवन राहतो का गोद मारून जातात ना आणि जीवाणू हायच किती जीवाणू इतके इतक्या आणि त्या गर्मीनी कुठून यायचं ते पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटरवरून येते ते आणि आपल्या पगतात मग ती ते लगे, लगे आलं की लगेच आपल्याला भेटते का त्या गोडाऊनला राहते सहा महिने वर्षभर पाच महिने जो जेव्हा का राहत असेल तेव्हा आपण तयाचे जीवाणूची जी काय जीवनक्रम आहे का हे जीवनक्रम आपल्या लक्षात यायला पाहिजे त्याचं जीवन किती दिवसाचं आहे काय करायचं आहे मग ते जीवन आपल्याला आपल्या माती मारतात आणि त्याच्यात कोणतं रासायनिक खतं हे ते ती मिक्स करून दिल्या असतं काळ्या पडतंय मळे फिळे असते मळे अशी मॉलेशीस मॉलेशिस असतं जे काय असतं ते सगळं मिक्स करून ते आपल्या माथी लावते तर आपण म्हणतो रिझल्ट चांगला आला कम नाही यायचा त्याच्यात रासायनिक ही आणि पुण्यामध्ये तर आमचं कुठं हे हे ते असं तसं जर आपल्याला सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती करायची असली तर आपल्या घरच्या निविष्ठा बनवायच्या आणि त्याच आपल्या शेतीला वापरायचं अबागत पाण्यासारखा पर्याय सांगितला तुम्हाला झटपट आपलं जे काय युरियाचा बाप सांगितलं ते सांगितलं सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या फिश ऑइल आहे फिश ऑइल जर वापरलं तर आपल्या बाजारातून विकत आणायची काही गरज नाही कारण एक जर बाटली आपण फिश ऑइलची जर आणायची म्हणली एवढीशी तर आपल्या शंभर आणि दीडशे रुपये मोजावं लागतात त्याच्यात जर आपण बनलं तर दीडशे दोनशे रुपयामध्ये आपल्या चार ते पाच लिटर लिटर तयार होते त्याचा जर समजा हे जर विचार केला किती के तर कितीतरी हजाराच्या पुढे जाईन लाखाच्या घरात जाईन ते मग हे थोडंसं लक्षात आणायला पाहिजे आपली जर श्रीलंकेसारखे आपल्याला हाल भावून द्यायचे नसते तर आपल्याला नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करायची असली तर आपल्याला टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत यावं लागेल आता मला सांगा तुम्ही आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बघा मी लय मोठा तज्ज्ञ नाही पण मला जेवढं कळते तेवढं तुम्हाला सांगतो ह्याच्यात मला काय कोणतं राजकारण आणायचं नाही किंवा कोणाला नाव ठेवायचे नाही आता जे काय मोदी साहेबांनी सांगितले किंवा सुरुवातीपासून आपण नैसर्गिक शेती करू त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मग आपल्याला मला सांगा तुम्ही आता हे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करायला कोणीतरी आपल्याकडे येणार आणि ते म्हणणार की ह्या ह्या पद्धतीने करा तुमचं हे पीक आहे त्याला हे औषध द्या त्याला ते खत द्या अहो मला सांगा तुम्ही आपले जुने लोक काय करायचे आपले मायबाप आपले आजी आजोबा आपले पंजोबा खापर पंजोबा जे काय आपल्या पिढ्याच्यात शेती होती ती नैसर्गिक शेती होती सेंद्रिय शेती होती तेच आपल्याला दुसऱ्याकडून धर म्हणजे दुसऱ्याकडून ते धडे शिकवावं लागलेत म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैव कोणते मला सांगाल तुम्ही म्हणजे विदेशातला एखादा माणूस येतो आणि ती आपल्याला सेंद्रिय शेतीचे धडे देतो म्हणजे किती आपलं म्हणजे आज्ञान किती हे हे थोडंसं लक्षात यायला पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला क कळून सांगतो की ह्या बाहेरच्या कोणत्या गोष्ट कोणाच ऐकायचं नाही आपल्या घरी जर आजी आजोबा जर असले म्हातारी कोतारी जर असले तर त्याला विचारायचं चा, तुम्ही काय करीत होतात अहो ते सरळ सरळ सांगतात की बाबा जे काय कापसाचं बी होतं आम्ही कापूस काढायचो पहिल्या यशनीचा आणि ते सरकी बिलकी काढी की बायाला सांगायचं उन्हाळ्यात ते काम त्यांच्या मागे ते उन्हाळ्यात काम असायचं सरकी हे निसायचं सरकी आपले जी काय रुई ती आपले त्या वस्त्र हे वस्त्रमागे करायची द्यावाला आणि जी काय सरकी व्हायची ते सर्गी त्या शेणात घोळायचे थोडंसं ऊन्हाला ऊन द्यायचे आणि लगेच त्या गाडग्यामध्ये ठेवायचे ह्यालाच नैसर्गिक शेती म्हणते हो आणि हेच समजून आपण जर एखाद्या वर्गाला गेलो ते प्रशिक्षणाला जग गेलोत तर आपल्या हजार हजार रुपये इतक्याच एवढंच प्रशिक्षणाला मोजायचं आणि तिथं गेल्या आपणच काय म्हणतो आपले आजी आजोबाबी असंच करायचे आमचा आजाबी असाच म्हणायचा अहो तिथं गेल्यावर कशाला हजार रुपये गेली ना तोपर्यंत मग हे थोडंसं लक्षात आणायचं की आपल्याला हे हजार रुपये आपण ज जाऊ दे आपली एकट्याचे आपले शेतकरी बांधव एक नाहीत असे हजार आहेत कोटीवर आहेत आपले शेतकरी बांधव एके हजार शेतकऱ्याचा जर विचार केला लाखावर जर विचार केला तर आपले किती पैसे झाले एका शेतकऱ्याचा जर विचार केला तर मग हे थोडंसं लक्षात आणायला पाहिजे की बाबा आपल्याला जर समजा हे न ह्या श्रीलंकेचे जसे हाल झालेत की सुरुवातीला त्यांनी काय केलं रासायनिक शेत बंद केली रासायनिक खतं औषधं बंद केले आणि लगेच उडी हाणली म्हणजे पहायला काय येत नाही काय नाही डायरेक्ट पाण्यात उडी उड्यांदी बुडायचं नाही ते काय होईल का ओर येईन का चेंडू काय ते ओर यायला हे फुगा फिगाय एखादा ओर यायला आहो त्याला अगोदर त्या जमिनीला जसं जसं आपण उतरले तसं तस त्या चढत्या क्रमाने आपल्याला घ्यावं हो लागेल तिला चार्जिंग करावं लागेल त्या पद्धतीने आपल्याला ती सुपीक तिचा कर्ब वाढवा लागेल मग कशा पद्धतीने तिने वाढवायचा काय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तसं तर मागच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पण मला एकच सांगायचं की बाबा जशी जशी आपण सेंद्रिय शेती कमी कमी करत गेलोत तस तसं रासायनिक खत वाढीत गेलोत मागच्या हिडूमध्ये सांगितले तरी पण सांगतो आता तसे वाढीत गेलोत आणि हे कमी कमी करीत होत आणि शेण बायोमासला पिकाचं बायोमास म्हणा काडीकाचं कचरा म्हणा ह्याला विसरून गेलोत आणि रासायनिक खताच्या पोथ्याची पोत्याला आपण लाईनीची लाईन उभं राहिलो म्हणजे दोन पोते जर आपल्याला खताचे पोते घ्यायचे असले तर आपल्या लाईनची लाईन उभं किती दुर्दैव आहे म्हणजे आपल्या भारतात एवढं संताची भूमी म्हणलेले त्या संताच्या भूमीमध्ये आपण आता रासायनिक खताचे नैवेद्य आपण देवाला दाखवतो मला कोणाला नाव ठेवायचं नाही ते रासायनिक खताचे जर देवाला निवड दावला तर देवतरी खाईन का देवतरी चांगला आशीर्वाद देईन का आपल्याला मग हे कुठंतरी थांबायला पाहिजे हे थांबायचं असलं तर आपल्याला सेंद्रिय शेती करावं लागेल सेंद्रिय शेती पहिली पाहिली त्याच्या पुढची मग तुम्हाला नैसर्गिक शेती हे ती करायची असली तर ती एकदम पुढची पाहिली मग त्या जैविक आली नैसर्गिक आली पुन्हा त्याला आध्यात्मिक आली ऋषिकुर्शी आली एवढे प्रकार पाडी त्याच्यात एवढी बुवाबाजी झाली की आहो जीवामृत जर म्हणलं तर आता राजूभाईंनी जे सांगितलं होतं त्याच्यासारखं रिझल्ट जीवामृतामध्ये सुद्धा येत नाही दोन आणि तीन दिवसामध्ये जीवामृत होत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यात हो सविस्तर माहिती सांगन पण मला एवढं सांगायचं आहे की बाबा ह्या जे काय श्रीलंकेमध्ये बघितलं आपण की धान्य इतकं महाग आहे भाजीपाला इतकं महाग आहे कशामुळं माहिती का पूर्ण त्याने पूर्ण एकदम बंद केलं एकदम बंद केलं की त्या जमिनीला श्वाक बसला त्या जमिनीला श्वाक त्या त्याला उत्पन्न घटलं उत्पन्न घातल्यामुळं शेतकरी डबघायला आला डबघायला आला आत्महत्येची पाळी आली शेतकऱ्यावर तशी पाळी आपल्या येऊ नये म्हणून मी आटोकाट प्रयत्न चालू मित्रांनो जे काय औषधं सांगितलेले आहेत त्या औषधाचा तुम्ही वापर करा त्या खताचा वापर करा कीटकनाशकाचा वापर करा बुरशीनाशकचा वापर करा मायक्रोन्यूट्रनचा हे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करा बाजारातून काय विकत आणायची गरज आहे आणि काय कोणाकडून धडे विकत घ्यायची गरज नाही किंवा धडे विकत घेण्याची मुद्दा म्हणतोय कारण माहिती आहे आपण वर्गाला जाऊन तिथून पैसे विकत घ्या म्हणजे त्यांचं ज्ञान विकत घेतो म्हणजे खरं ज्ञान आपलंच आहे जे काय आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या पासून पंजो पंजो जे काय पूर्वज वापरत होती ते ते, ते आपल्याला सांगतात आणि आपण तिथे गेल्या मग पाचशे तापाची वेळ तो पण वेळ निघून गेलेला असते मग हे कुठेतरी थांबायला पाहिजे माझी एकच विनंती मित्रांनो त्या ज्या भाईच्या देशाचे जे हाल झाले तसे आपले होऊ नाही म्हणून आपल्याला सेंद्रिय शेती पहिली पायरी पहिली पायरी कशी पद्धतीने घ्यायची तुम्हाला सांगितले की तुम्ही पन्नास टक्क्यावर जरी आलात डायरेक्ट तरी बी जमते पुढच्या वर्षी स सत्तर ऐंशी टक्क्यावर या आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला पूर्णपणे बंद करा पण त्याला आपल्याला शेण खात्याची माना काडी कचऱ्याची का माना बायोमासची माना पिकाचे अवशेष माना ह्याचा आधार घ्यावा लागणार आहे आणि तिथून पुढं आपल्याला सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती आपल्याला त्याच्याशिवाय म्हणजे करायला सोपी जाईल आणि हे होईल मला एकच विनंती मित्रांनो तुम्हाला माझी की जे कोणी आपल्याला बाहेरच्या देशातलं कोणी सांगत असलं की बाबा आम्ही सेंद्रिय शेतीवर तुम्हाला व्याख्यान देतो किंवा धडे देतो किंवा हे करतो ते करतो मित्रांनो ज्याच्याकडे सेंद्रिय शेतीची म्हणजे ज्याच्याकडे शेती नाही ज्याच्याकडे गाय नाही ज्याच्याकडं काहीच नाही जानवर नाही ढोर नाही त्याला शेतीचा वास नाही त्याच्या मुलाबाळाला कधी म्हणजे मातीचा कधी पायाला हे नाही धक्कासुद्धा नाही आणि दवबिंदूसुद्धा ते सुद्धा माहीत नाही आणि ते जर आपल्याला सेंद्रिय शेती नैसर्गिक शेतीची धडे देत असला आणि आपण त्याचं जर ऐकून गेलो तर आपल्याला मग काय हाल होतील मला सांगा म्हणजे ह्याला काय म्हणायचं किंवा अज्ञानात आनंद म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला खरं ज्ञान पाहिजे असतं ते जर नाही भेटलं तर आपल्या त्याच्यात आनंद मानायचा आणि त्याच्यातून आपल्याला मग किती कोणती वेळ येते ही मला वेगळं सांगायला नाही पाहिजे मित्रांनो माझी एकच तुम्हाला क कळची विनंती सोडायतीपासून की प्रत्येक शेतकरी बांधव स्वावलंबी कसा बनल आणि प्रत्येक शेतकरी बांधव स्वावलंबी तर बनन बनन पण त्यामधून आपल्याला जे काय स्वावलंबी बनन त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दहा शेतकरी हे स्वावलंबी बनवायला पाहिजे तोपर्यंत ही तो भारत भूमी आपली ही काय देश आहे का, संताची ले ले देश का ही संताची भूमी इथं सांगितलेली आहे की बाबा इथं सोन्याचा धूर निघत होता आपल्या भारत देशामध्ये आज कशाचा धूर निघला आहे धूर धूग मित्रांनो हे काय मी वाचून पाठ केलं नाही किंवा एखाद्या दिवस कुठं व्याख्यान देऊन असं तुम्हाला कोणाचं ऐकून तुम्हाला सांगत नाही जे काय अनुभवलं आहे हे सगळं तुम्हाला आहे आणि मित्रांनो मी जे काय अनुभवलं आहे का हे अनुभवाचे जे काय चटके बसलेत हे चटके तुम्हाला बसू नाही म्हणून मी आतापर्यंत जे काय औषधं खताचे बुरशीनाशक कीटकनाशक जे काय मायकडून तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळे अनुभवाचे सांगितलेले असं नाही किंवा कुठंतरी वाचलं आहे कुणीतरी सांगितलं आहे आणि कुठे प्रशिक्षणात मला शिबिरामध्ये ऐकून तुम्हाला सांगत नाही सगरे सगरे हे सगळे सगळे स्वतःच्या शेतामध्ये का हाताला घटे हे करून आपण जे काय आहे ते अनुभवायला फक्त शेतकरीच लागतंय त्याचा रक्ताच शेतकरी म्हणजे हे लागतंय असं नाही किंवा पुस्तकी ज्ञान घेऊन आपण कोणतरी सांगायचं आणि सांगायचं आम्ही इथं इथे गिरतो तर तिथं शिकलो होतं मग तुम्हाला सांगितलं अजिबात नाही मित्रांनो माझंसुद्धा तुम्ही ऐकू नका जे काय आपले पूर्वज आहेत का आजी म्हणा आजोबा म्हणा बाप म्हणा आपला बापसुद्धा बाप मुद्दाम सांगतो की बाबा बाप शब्दही सरलोत आपण करतो पप्पा हे ते बोलत आहे ते विषय वेगळा पण आपल्या बापाला विचारा आपण की बाबा तुम्ही काय करत होतात दादा काका का, का, जे काय म्हणतात असून त्याला म्हणायचं अण्णा तुम्ही काय करत होतात पहिल्या शेतीमध्ये आपल्या आपल्या एका शेतीमध्ये जनावर किती होती त्या जमिनीचा वास येत होता आता कुठे गेला वाजते मग ते सांगतील बाबा कशा पद्धतीने आपण रासायनिक खतामध्ये उतरलोत आणि कशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल मित्रांनो आपल्या भारत आपल्या महाराष्ट्रासारखी भूमी कुठं नाही संताची भूमी इथं महाराजांनी जन्म घेतला साक्षात ईश्वरांनी म्हणजे निसर्गाने जी काही ईश्वर म्हणजे निर्मित होते आपले महाराज ह्यांनी महाराजांनी जे जन्म घेतला शिवाजी महाराजांनी म्हणा तुकाराम महाराज म्हणा यांनी जे काय जन्म घेतला असं तसं उगच नाही बाहेरचे देश काय कुठं नव्हते का त्यांच्या ह्याच्यात देशाने घ्यायचे नाही एखादं हे पण पराक्रमी जे काय राज्य झाले आपल्या फक्त महाराष्ट्रात झाले ह्या महाराष्ट्राचा वाळवंट व्हायला जास्त वेग लागला नाही मित्रांनो रासायनिक शेती जर बंद केली नाही तर आपल्याला पण त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने घ्यावं लागेल मला एवढं सांगायचं मित्रांनो की बाबा जे तुम्हाला बाहेरच्या देशातले पाहायला भेटले हात ते आपल्या भारतात जर पाहायचे नसले तर आपल्या टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती करावं लागेल त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही जर आपण जर एकदम बंद केलं आणि एकदम जर उडी आणली तर पुढचं तुम्हाला सांगायची गरज नाही तर अशाच नवीन माहिती सर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत